बातमीत बारामती येथून सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव खंडणी घेताना पोलिसांच्या जाळ्यात. माळेगाव पोलिसांची कारवाई, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. एका अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ बनवत केली 4 लाखाची मागणी. 25,000 रुपयांची लाच घेताना पोलिसांनी प्रमोद मानसिंग जाधव या सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्याच कार्यालयामध्ये रंगेहात पकडलंय. माळेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी अभिजित शिंदे नावाची व्यक्ती उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी 8 दिवसापूर्वी आले होते. त्यांची कंप्लेंट होती की त्यांना प्रमोद जाधव हा सदरचा व्यक्ती त्यांना काही व्हिडिओ क्लिप दाखवून काही पैशाची मागणी करत आहे आणि खंडणीची मागणी करत आहे. त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता असं कळलं की त्या अभिजित शिंदेचाच जो काही भाचा आहे त्याची एक क्लिप तयार केली होती. त्या क्लिपमध्ये तो मुलगा त्याच्या मामाबद्दल काही तो माझ्याशी अनैतिक संबंध ठेवतो वगैरे तिथे ती क्लिप तयार केली होती. ती क्लिप घेतली असता त्या जो काही पीडित मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याची तपासणी केली असता असं कळालं की तो जो आरोपी प्रमोद जाधव आहे त्याची खंडणी मागितली. त्यांनी त्या लहान मुलाला तुला पिक्चरमध्ये एक व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवायची आहे, त्यासाठी मी जसं सांगेल त्याप्रमाणे तू त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांग आणि तसं त्याला आम्ही दाखवून त्याचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याची ती क्लिप त्याच्याकडून वधवून घेतलं की त्याच्यासोबत अलैंगिक अत्याचार करत आहेत म्हणून. आपण ही बाजू पडताळल्यानंतर जो काही याच्यामधला फिर्यादी आहे अभिजित शिंदे म्हणून त्याला सांगितलं की खंडणीसाठी तू काही पैशाची मागणी करतो तर काहीतरी पुरावा मला लागेल. हे सांगितल्यानंतर त्यांनी एक आरोपीसोबत प्रमोद जाधवसोबत जे काही बोलणं झालं त्याचा एक क्लिप त्यांनी आपल्यासमोर आणली. त्यामध्ये तो 4 लाखाची मागणी करत आहे. त्यानुसार 4 लाखाची मागणी आल्यानंतर आपण 2 शासकीय पंच माझे पुरुषांचे सर्व अधिकारी त्यासोबत तो जो फिर्यादी आहे त्याला आम्ही सोबत घेतलं. त्यानंतर 50,000 रुपयेचा आम्ही सापळा तयार केला आणि त्या 25,000 आम्ही सापळा तयार केला. त्यामध्ये प्रमोद जाधव यांना आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. त्या ठिकाणी त्याला पैसे देताना आम्ही रंगेहात शासकीय पंचासमोर पकडलं आणि त्याच्यावर आपण खंडणीच्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत कलम 308 आणि त्यासोबत पोस्कोचं कलम 22(1)(3) या अंतर्गत त्याच्या गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आम्हाला सर्व जे काही माळेगावची जनता आहे, बारामतीची जनता आहे किंवा पुण्याची जनता आहे, या प्रमोद जाधवने तुम्हाला या प्रकारे कधी फसवलेलं असेल किंवा तुमच्याकडून कोणती खंडणीची मागणी केलेली असेल कोणत्या विविध कारणाने, तर तुम्ही जी काही याच्यामध्ये व्हिक्टिम्स असतील त्यांनी समोर यावं आणि पोलिसांना, माळेगाव पोलिसांना, बारामती पोलिसांना तुम्ही सांगावं की त्याच्यासोबत काय घडना घडलेली आहे, अशी मी सगळ्यांना आव्हान करतो. आणि जे काही आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी चांगले पुरावे जमा करून आम्ही ते कोर्टात सादर करणार.